वेलकम, गुड मॉर्निंग। आजपासून आपण नवीन एक पेजची डीसीआर नवीन पेजची सुरुवात करत आहोत। त्या डीसीआरचं नवीन पेज म्हणजे डीसीआर ऊर्जा मंत्र। डीसीआर ऊर्जा मंत्रामध्ये तीन गोष्टी आम्ही कॉन्सन्ट्रेट केलेल्या आहेत। एक आहे वेव्स, जीवनाची जी काही वेव्स आहेत ती वेव्स। दुसरा आहे ओम शब्द, शब्द म्हणजे मी। आणि तिसरा आहे सूर्य, सूर्य म्हणजे आई, आत्मसात आपल्याला असणार नॉलेज। ह्या तिन्ही गोष्टीची जर सांगड घालता आली तर मला वाटते सर्व गोष्टी पॉसिबल आहे। हे ऊर्जा मंत्र का आवश्यक आहे विद्यार्थ्यांनी, की आज चौथ्या वर्गाचा विद्यार्थी, सातव्या वर्गाचा विद्यार्थी जेव्हा वीज स्पर्धा परीक्षेची तयारी करतो त्याच्यामुळे मनामध्ये एक भीती निर्माण होते। ती भीती निर्माण होण्याचं कारण पण ऊर्जा मंत्र आहे। काही विद्यार्थी सक्सेसफुल होतात त्याचं कारण पण ऊर्जा मंत्र आहे, काही फेलियर होतात त्याचं कारण पण ऊर्जा मंत्र आहे, काही विद्यार्थी आत्महत्या सारखा पर्याय निवडतात त्याचं पण कारण ऊर्जा मंत्र आहे, काही व्यक्ती एवढे क्रूर होतात की वयाच्या 17व्या वर्षी ज्या पित्याने आपल्याला जन्म दिलेला आहे त्याचा खून करतात आपल्याच घरामध्ये आपल्याच आई बहिणी भावासमोर। म्हणजे या सर्वांना कारणीभूत एक ऊर्जा आहे, एक मंत्र आहे, एक शब्द आहे। तो शब्द जर आपल्याला कळाला तर मला वाटतं प्रत्येक गोष्ट पॉसिबल। से माझ्यासमोर आता 12वीचे डीसीआरचे विद्यार्थी, त्याच्या माइंडमध्ये 30 दिवसामध्ये पॉसिबल आहे का कॅन आय क्रॅक द यूपीएससी? पुन्हा सांगतो, यूपीएससी 30 दिवसामध्ये मी क्रॅक करू शकतो का यूपीएससी एनडीएची एक्झाम? माझ्याजवळ पण त्याचं उत्तर आहे, डेली 18 आवर्स। ऊर्जा मंत्राच्या सोबत चला, पॉझिटिव्ह जर तुमच्याजवळ असतील तर निश्चितच तुम्ही सक्सेसफुल होणार। कोणताही व्यक्ती ज्याने डिसाईड केलं ऊर्जा मंत्राच्या नुसार, आतून ज्याने डिसाईड केलेलं आहे तोच व्यक्ती त्या ठिकाणी पोहोचले। शिवाजी महाराजांनी त्या काळामध्ये सांगितलेलं होतं, आई म्हणजे सर्व काही। पण आज पण आईच्या बऱ्याच व्याख्या दिलेल्या आहेत, बरेच शब्दरचना आलेले, पण समजलं नाही। ज्याला जन्मजात पोटामध्ये असताना अभिमन्यूला समजलं होतं आई काय बोलते, आईचे काय विचार, म्हणून महाभारतामध्ये तो तिथपर्यंत पोहोचला पोटामध्ये असताना। जर आज आपण 18 वर्षाचे झालेले आहे, 17 वर्षाचे झालेले, 15 वर्षाचे झालेला आहे, आणि तोपर्यंत जर आपल्याला हा शब्द ऊर्जा कळत नसेल तर फार वेगळा आहे। आई म्हणजे एक प्रकारचा सूर्य आहे। सूर्य सूर्यासारखं प्रत्येकाला चमकायचं असतंय, आई सारखं आईनं दिलेल्या गुणधर्मातून प्रत्येकाला मोठं व्हायचं असतंय। प्रत्येक जण मोठं होत नाही, एक हिटलर बनतो, दुसरा महात्मा बनतो, तिसरा सैन्यामध्ये दाखल होतो, चौथा एखादा क्रूर व्यक्ती बनतो, असे का? कारण आईने एक शब्द तुम्हाला सांगितला होता, सूर्यासारखं जर तुम्हाला बनायचं असेल, सूर्यासारखं जर तुम्हाला चमकायचं असेल तर ती सहनशीलता तुमच्यामध्ये पाहिजे, ती जळण्याची ताकद तुमच्यामध्ये पाहिजे। ती जळण्याची ताकद जर तुमच्यामध्ये असेल तर सर्व शक्य आहे। 18 तास जर तुमच्यामध्ये जळण्याची ताकद असेल एनडीए साठी, सर्व काही विसरून सूर्यासारखं चमकायचं असेल तर 18 तास तुमच्याजवळ आहेत, अजून 30 दिवस आहेत, निश्चितच तुम्हाला सांगते क्रांती होऊ शकते आणि तुम्ही सक्सेसफुल बनू शकता। म्हणून मला वाटते या ऊर्जा मंत्राची आज फार आवश्यकता आहे। आणि या पिढीमध्ये ऊर्जा मंत्र सर्वात महत्वाचं ठरणारे शब्द फार महत्वाचे ठरणार। महाभारत जे काही घडलं, महाभारतामध्ये सोपा एक शब्द यूज करण्यात आला होता, आपण वाचलेले वाल्याचा वाल्मिकी झाला, रामायणाची एक रचना, एक ग्रंथ रचना तयार करण्यात आली। वाल्याचा वाल्मिकी झाला त्याच्या मागे फक्त एक शब्द होता, एक ऊर्जा मंत्र होता, त्याला तो व्यक्ती जो क्रूर प्रवृत्तीचा होता त्याला फक्त एका सांगितलं, जा रे बाबा त्या झाडाचे 4 पेज जे काही 4 पान आहेत ते तोडून आण, त्याने तोडून आण, त्याला आनंद झाला। याच्यानंतर त्याला दुसरा ऊर्जा मंत्र देण्यात आला, आता ते जोडून दाखव, त्याला ते शक्य नाही। तेव्हा त्याला एक ऊर्जा मंत्र भेटला, या कामातून 4 पानं तोडले आणि आता 4 पानं जोडायचे, तर त्यानं ऊर्जा मंत्र घेतला आहे। तोडणं सोपं आहे, जोडणं अवघड आहे। तोडणं सोपं आहे आणि जोडणं अवघड आहे, त्याच्यानुसार रामायणाची उत्पत्ती झालेली, रामायण त्या व्यक्तीने लिहिलेली, आपले विचार बदलले।
म्हणून तुम्हाला सांगतो आज तेच मी तुम्हाला ऊर्जा मंत्र देणार आहे. ऊर्जा मंत्र फार सोपं आहे, ऊर्जा मंत्र आपल्यामध्येच आहे. मेडिटेशन न म्हणते, मी तर म्हणतो मेडिटेशन नाही. तुम्ही 2 मिनिट पॉझिटिव्ह विचार करून जर व्हेव्ज आपल्या बॉडीमध्ये निर्माण केल्या तर हे काही सर्व काही शक्य आहे. 2 मिनिटं पॉझिटिव्ह शांत होऊन माइंड ब्लँक केला आणि तशा जर व्हेव्ज जरी निर्माण केल्या तर तुम्हाला जे काही करायचंय ती गोष्ट अचीव करण्यात येते. सक्सेस हे आयुष्यामध्ये काय आहे, सक्सेस साठी मी तर एक शब्द तुम्हाला सांगतो, आई. आई म्हणजे काय? संभाजी राजे शिवाजी महाराजांना निर्मिती करणारा एक ऊर्जा मंत्र. आई म्हणजे संभाजी राजे शिवाजी महाराज, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, महात्मा फुले, सावित्रीबाई फुले यांना निर्माण करणारा एक ऊर्जा मंत्र. आपल्या आपली पण निर्मिती आईने केलेली आहे, याचा अर्थ आपल्यामध्ये पण ह्या सर्व गोष्टी आहेत. आपल्यामध्ये पण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आहेत, आपल्यामध्ये पण महात्मा फुले आहेत, आपल्यामध्ये पण सावित्रीबाई फुले आहेत, आपल्यामध्ये पण शिवाजी महाराज आहेत, आपल्यामध्ये पण संभाजी महाराज आहेत, पण आपण त्याच्या ऊर्जा मंत्राचा वापर करत नाही. शिवाजी महाराजांनी त्या काळात त्यांच्या कृतीतून काही ऊर्जा मंत्र दिले होते, ते आपल्याला शिकायचे, ते आपल्याला बघायचे. शिवाजी महाराजांना अफजल खानासोबत काय केलंय त्या स्टोरी मला नको. त्याच्यातून तुम्हाला जो काही ऊर्जा मंत्र भेटलेला आहे की 2 वर्षाचा प्लॅन, ज्या व्यक्तीनं 36 राज्य जिंकलेले होते, सर्व काही जिंकले होतं, जो विजेता होता तो विजय होणार आहे माहीत असताना शिवाजी महाराजांना जो काही प्लॅन ऑफ ऍक्शन केला अफजल खानाला मारण्यासाठी, तो एक ऊर्जा मंत्र होता. तो जिजाऊन तुमच्यापर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न केलेला आहे, पण कदाचित तो आपल्यापर्यंत पोहोचलेला नाही. त्या ऊर्जा मंत्राचा पहिला पॉइंट, आयुष्यामध्ये जी काही स्पर्धा करायची असेल ती स्पर्धा स्वतःशी स्पर्धा करा. ज्याला समोर जायचं असेल, जर तुम्हाला आयुष्यामध्ये समोर जायचं असेल तर स्पर्धक हा तुम्हीच असला पाहिजे, प्रतिस्पर्धी पण तुम्हीच असला पाहिजे, जिंकणारा तुम्हीच असला पाहिजे, हरणारा तुम्हीच असला पाहिजे, त्यावेळेस तुम्हाला यश भेटते. सोपा ऊर्जा मंत्र भेटले. कारण आईची जी व्याख्या केली असते, आई म्हणजे काय, फार सोपं आहे. मंदिरामध्ये आपण केलेलं आहे, मंदिरामध्ये गेल्यानंतर एखादी आरती आपण जी गात असतो त्या आरतीचे जे काही शब्द असतात ते शब्द म्हणजे आई असतात. मंदिरामध्ये आपण जातो, मंदिरामध्ये गेल्यानंतर आपण जेव्हा टाळ्या वाजवत असतो, तुम्ही पण स्वतःसाठी एकदा टाळ्या वाजवा सर्व. टाळ्या वाजवताना काही वेदना होते आपल्याला, पण वेदनेनंतर जो काही प्रतिध्वनी निर्माण झालेला आहे ती प्रतिध्वनी म्हणजे आई आहे. त्या आईनेच आपल्याला जन्म दिलेला आहे, जे ऊर्जा मंत्र आपल्यामध्येच आहे. आई म्हणजे काय, खळखळणारं जेव्हा पाणी असतंय, सर्व काही मनामध्ये विचित्र प्रकारचे विचार येत असतात, जेव्हा नदी किनारे झील किनारे आपण बसलेलो असतो, तो आवाज म्हणजे आई असते, ते म्हणजे ऊर्जा मंत्र असतो. जेव्हा एखादा व्यक्ती वेदनेने तरसलेला असतो, एखादा प्राणी वेदनेने तरसलेला असतो, त्यावेळेस त्या व्यक्तीप्रती आपली जी काही भावना असते, आपली जी काही सहानुभूती असते, ती म्हणजे आई असते. आई सर्व काहीच आहे. यशाच्या मार्गावर जेव्हा तुम्ही उंच जातात, त्यावेळेस एक ऊर्जा मंत्र आई आपल्याला सांगते, बाबा रे तू उंच जा, आकाशामध्ये उंच भरारी कर. कशासाठी? लोकांनी तुझ्याकडे बघण्यासाठी नाही, तुला लोकांकडे उंच जाऊन बघायचं. ती उंच भरारी देण्याचं सामर्थ्य जे असते ते आईमध्ये असते. आई एक असं व्यक्तिमत्व आहे, एक असं ऊर्जा मंत्र आहे जे तुमच्या सोबत आहे, तुमच्या मेडिटेशन मध्ये, तुमच्या बॉडी मध्ये, तुमच्या सोल मध्ये, तुमच्या मनामध्ये, तुमच्या विचारामध्ये, तुमच्या लिखाणामध्ये आहे. जी कविता लिहितात त्या कवितेचे जे शब्द असतात, जे मनाला प्रेरणा देतात, ते शब्द म्हणजे आई आहे. संभाजी हा शब्द उच्चारल्यानंतर रयतेच्या मनामध्ये जी काही भावना प्रकट होते ती भावना म्हणजे आई आहे. स्वराज्य कशासाठी? जनतेवर राज्य करण्यासाठी स्वराज्य नाही. तर रयतेचे जे काही विचार आहेत, रयतेची जी काही प्रगती आहे, रयतेची जी काही भावना आहेत, प्रॉब्लेम आहेत, ती सॉल्व करण्यासाठी आहे. ही भावना शिवाजी महाराजांना देती ती म्हणजे आई आहे. आई म्हणजे एक संगीत आहे, आई म्हणजे एक विचार आहे,
आई म्हणजे एक राज्य आहे, आई म्हणजे एक लोकशाही आहे, आई म्हणजे मी आहे सर्वात महत्त्वाचं। म्हणजे तुम्ही जे काय आहात, तुमचं जे काय अस्तित्व आहे, तुमच्या रोम रोमामध्ये आई भरलेलं आहे, तुमच्या रोम मुद्दामध्ये सर्व काय भरलेलं आहे, आणि ज्याच्या रोमामध्ये आई भरलेलं आहे त्याच्या मनामध्ये आईनं 9 महिने 9 दिवस पोटामध्ये असतानाच तुम्हाला प्रतिबिंबित केलेले, तुम्हाला संबोधित केलेले, तुम्हाला ऊर्जा मंत्र दिलेले, तुम्ही म्हणजे शिवाजी महाराज, तुम्ही म्हणजे संभाजी राजे, तुम्ही म्हणजे महात्मा फुले, तुम्ही म्हणजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, सर्व विचार लहानपणीच तुमच्या मनामध्ये आलेले। एवढं ऊर्जा मंत्र आपल्या सोबत असताना जर आपल्याला एखाद्या गोष्टीची भीती वाटत असेल तर कुठंतरी या ऊर्जा मंत्राची आवश्यकता आहे। म्हणून आजपासून हे ऊर्जा मंत्र नावाचं पेज डीसीआय मध्ये ओपन, म्हणजे जे काही चांगले विचार आहेत, चांगले विचार सोप्या भाषेमध्ये लोकांपर्यंत पोहोचणं ही काळाची गरज आहे। तुम्ही जरी ते ऐकलेले असाल, तुम्ही जरी कुठे कॉपी पेस्ट केलेले असाल, माहीत असाल, त्याच्यातला निगेटिव्हिटी काढून आपल्याला ते समोर प्रेरित करायचंय। म्हणून त्या संदर्भामध्ये काही मी तुम्हाला सांगतो, आईने सांगितलं तर मती बदलली तर जीवन बदलते। आज मित्र माझा पण हाच प्रयोग आहे की तुम्हाला आयुष्यामध्ये डीसीआय मध्ये जर काही करायचं असेल किंवा कोणत्या इन्स्टिट्यूट मध्ये सक्सेस जर भेटवायचं असेल तर तुमची मती बदलायला पाहिजे। मती बदलली तर काय होते, मती बदलली तर दिशा बदलते, पण कधी कधी असे होते मती बदलली तर जीवन बदलते। आई हा ऊर्जा मंत्र असाच आहे, तो जर आज तुम्हाला समजला, प्रतिबिंबित झाला, कदाचित तुमच्या आयुष्याची दिशा बदलल, आणि कदाचित दिशा म्हणजे जीवन बदल। त्या संदर्भामध्ये एक उदाहरण देतो, एक व्यक्ती कुंभार चांगल्या पद्धतीचं माती घेऊन त्याच्यापासून चिलम बनवत होता, चिलम बनवता बनवता त्याची मती बदलली, त्याचे विचार बदलले, त्याने काय केलं चिलम बनत जशी आली तोडून टाकली आणि त्याच्यापासून मातीचा घडा बनवायला सुरुवात केली। त्यावेळेस मातीनं विचारलं त्या कुंभाराला, बाबा रे तुझी चिलम तर बनलेली होती, जवळपास बनलेली होती, ती तोडून तू हा घडा का बनवत आहे पिण्याच्या पाण्याचा? त्यावेळेस त्याने सांगितलं माझे विचार बदलले। त्यावेळेस माती बोलली, तुझे तर विचार बदललेले आहेत पण माझं जीवन बदल, जर मी चिलम बनली असती स्वतः पण जळाली असती आणि दुसऱ्याला पण जळलं असतं, ऊर्जा मस्त राहील। आज मी जे काही मातीचा गुंडा बनलेला आहे, मातीचं जे काही माझं भांडं बनलेलं आहे, त्याच्यामध्ये थंड पाणी राहणार, दुसऱ्याला पण शांत करणार आणि स्वतः पण शांत होणार, म्हणजे ऊर्जा मंत्रामध्ये एवढी ही ताकद आहे। म्हणून जो एक शब्द असतो तो माइंड मध्ये जर तुमच्या जर लक्षात घेतला, फार सोपा शब्द असतो, प्रत्येकाच्या इच्छामधून तुम्हाला शिकण्यासाठी शब्द असतो, ऊर्जा मंत्र असतो, तो तुमच्या जवळ आलेला असतो, तो समजता येत नाही। हातामध्ये तुमचा दगड आहे, तो कोणत्या दिशेने पिकायचा हा तुमच्या हातामध्ये आहे। हातामध्ये तुमचा समय आहे, तो समय वेळ आहे, तो वेळ कसा घालवायचा तुमच्यामध्ये आहे, ते आहे ऊर्जा मंत्र, ते आहेत व्हेव्ज। त्या व्हेव्ज जर आपल्याला समजल्या आणि त्या जर व्हेव्ज व्हायब्रेट झाल्या तर मला वाटतं एक क्रांती होऊ शकते, विचाराची क्रांती होऊ शकते, ती प्रत्येकाच्या दृष्टिकोनातून वेगळी असते। मन से डर निकाल दो, फार अजून पुन्हा सांग, चार्ली चॅम्पियन त्यावेळेस त्या काळामध्ये सांगितलं होतं। चार्ली चॅम्पियन एक सरळ साधा व्यक्ती होता, त्यांना आपलं आयुष्य फक्त माझ्या आई मुळेच कसं बदललं ते सांगितलं। चार्ली चॅम्पियनची आई भिकारी होती, ती रेल्वे स्टेशनवर फिरत होती, फिरत असताना काय करायची, वेगवेगळे आवाज काढणं, वेगवेगळ्या नकला काढणं, लोकांना काहीतरी बोलणं, संबोधणं, वेगळ्या प्रकारे नक्कलवारी करणं, आणि हा चार्ली चॅम्पियन त्याच्या सोबत असायचा। पहा त्यावेळेस लोक काहीतरी द्यायचे त्याला आणि त्याच्यानुसार त्याची उपजीविका चालायची। त्यावेळेस त्यांनी त्या गोष्टीला, त्या ऊर्जा मंत्राला उलट नाही, जी आई त्या ठिकाणी गाणं गात होती, आई ज्या ठिकाणी जे शब्द बोलत होती, ते शब्द चार्ली चॅम्पियन घरी येऊन कॉपी पेस्ट केले, बोलायला सुरुवात केली। बोलायला सुरुवात केल्यानंतर त्याला लक्षात आलं की आपल्या बोलण्यामध्ये एवढी ताकद आहे, एवढा ऊर्जा मंत्र आईचे शब्द फक्त नकल करण्यामध्ये, की आपण पूर्ण जगाला हसू शकतो। म्हणून ही बिकम द किंग ऑफ हॅपीनेस। आज जो काही त्याने काय म्हणलं, मी माझ्या मनातून डर काढून टाकलं। डर म्हणजे काय, श्रीमंत होणं, पैसा असणं, श्रीमंत होण्यासाठी पैशाची आवश्यकता नाही, सक्सेस साठी पैशाची आवश्यकता नाही, 10 पुस्तक तुमच्याजवळ, फार मोठी लायब्ररी, म्हणजे तुम्ही काही फार मोठे झाले असे काही विद्वान नाही,
विद्वान म्हणजे एखादी डिग्री नाही, तुम्ही डॉक्टरेट म्हणजे फार मोठे व्यक्ती आहेत असं नाही। हे ऊर्जा मंत्र फार वेगळं आहे, ते ऊर्जा मंत्र तुमच्या पुस्तकातलं आहे, तुमचं जे ऊर्जा मंत्र वेगळं आहे, माझं जे ऊर्जा मंत्र आहे ते या शब्दातलं आहे, अनुभवातलं आहे, अनुभवातून जे भेटलं। चार्ली चॅपलिनला आपल्या आईच्या स्वभावातून, आईच्या अनुभवातून जे काही भेटलं त्याच्यानुसार त्याने त्याच्या आपल्या यशाची पायरी लिहिली, तो तेवढा सक्सेसफुल बनला। म्हणजे पहा, एखादा व्यक्ती फक्त एक नकल करून सक्सेसफुल होऊ शकतो। आईची त्यांनी नकल केलेली आहे, आईची शब्दरचना त्यांनी नकल केलेली आहे, म्हणून तो व्यक्ती त्या मार्गावर आज पण चार्ली चॅपलिनचं नाव तुम्हाला माहित आहे, सक्सेसफुल व्यक्ती आहे। म्हणून तुम्ही तुमचं डिसाईड करा, उंच शिखरावर जर तुम्हाला चढायचं असेल, पुन्हा सांगतो आईने शब्द सांगितलेले लहानपणी बोट धरून, बोट धरल्याच्या नंतर काय करा, नंतर आई काय करत होती, बोट सोडत होती, आपण पडत होतो, पडल्यानंतर आम्हाला ऊर्जा भेटत होती, ती ऊर्जा आज आपल्याला समजली नाही, आज पण तसंच होणार। तुम्हाला जर उंच शिखरावर जायचं असेल तर स्टेप बाय स्टेप तुम्हाला चढावं लागणार, आणि जेव्हा स्टेप बाय स्टेप तुम्ही चढणार, कदाचित एखाद्या पायरीवर तुम्ही खाली पडणार आहे, पुन्हा खाली येणार, पाच सहा पायऱ्या, पुन्हा तुम्हाला पाच सहा पायऱ्या वर चढावं लागणार आहे, खाली वर हा संसाराचा नियमच चढणार आहे, फक्त पायरी काळजीपूर्वक तुम्हाला चढता आली ऊर्जा मंत्र। आईने जेव्हा बोट धरलेलं होतं, बोट पकडलेलं, याचा अर्थ काय होतं, तिने तुम्हाला सांगितलेलं होतं, प्रत्येक पायरी जी यशाची पायरी आहे, जीवनाची पायरी आहे, ती विचारपूर्वक आपल्या क्षमतेनं तुम्हाला चढायची आहे। प्रत्येक पाऊल टाकताना तुम्हाला विचार करायचा आहे, समोर गड्डा आहे का, चढ आहे का, उतार आहे, हा बोट तुम्ही पकडलेला। त्याच्यानंतर आईने जेव्हा बोट सोडला त्यावेळेस तुम्ही पडले, याचा अर्थ आईने दुसरा वरचा मंत्र दिलेला आहे, आयुष्यामध्ये कधी तुम्हाला सक्सेस पण मिळणार, कधी अपयश येणार। ज्यावेळेस तुम्हाला सक्सेस भेटणार, ज्यावेळेस तुम्ही खूप उंच जाणार, उंच भरारी मारणार, त्यावेळेस तुम्ही विचार करू नका, जगाने तुमच्याकडे पाहायचंय, तुम्ही त्या क्षमतेनं जगाकडे बघायचं। ज्यावेळेस पडाल त्यावेळेस एवढं पण खचून तुम्ही जाऊ नका, त्यावेळेस तुमच्या बळामध्ये गरुडाची जी काही स्टोरी तुम्हाला मागच्या वेळेस तुम्हाला सांगितली होती, तो गरुड जो ऊर्जा मंत्र आपल्या मुलांना देतो, स्वतःला देतो, तो ऊर्जा मंत्र तुमच्यामध्ये आवश्यक। पुन्हा सांगतो, 30 दिवसामध्ये तुम्हाला ते करायचंय, म्हणून पुन्हा ते उदाहरण तुम्हाला रिपीट करतो। गरुडाला जेव्हा भरारी घ्यायची असते, खूप उंच भरारी घेत असतो ऊर्जा मंत्र, त्यावेळेस त्याची जी आई असते, गरुडाला जेव्हा आपलं बाळाची निर्मिती करायची असते, तेव्हा गरुड चांगल्या खाली एखाद्या झाडावर सुरक्षित ठिकाणी आपल्या बाळाला जन्म देत नाही। तसंच जिजाऊने केलेले शिवाजी महाराजांच्या बाबतीमध्ये जे काही त्याला धडे दिलेले आहेत, लहानपणापासून त्याच्या हातामध्ये तलवार दिलेली आहे, त्याच्या हातामध्ये भाला दिलेला आहे, त्याला कुस्ती शिकवलेली आहे, त्याला पडणं शिकवलेलं आहे, त्याला उठणं शिकवलेले ऊर्जा मंत्र देतात। तसंच गरुडाने केलेले, गरुड जो पक्षी असून एक विचार करू शकतो, तो इतका उंच जातो, उंच एखाद्या टेकडीवर जातो, त्या टेकडीवर जाऊन आपलं अंडं देतो, त्या अंड्यातून जेव्हा एक ऊर्जा निर्मिती होते, एखाद्या पिल्लाची निर्मिती होते, त्या निर्मितीच्या वेळेस त्याच्या लक्षात येते त्या पिल्लाच्या, आता जर मी थोडस डोकवलं तर खाली पडणार, तेवढं प्रिकॉशन तो त्यावेळेस घेतो, तेवढं लहानपणापासून त्याला धडा देतो आपल्या पिल्ला, बाबा रे थोडीशी एक पायरी जर तुझी चुकली खाली जाणार, एक पायरी चुकली होती वडील म्हणून, एक पायरी चुकली होती मुलगा म्हणून, तेव्हा 17 वर्षाचा मुलगा आपल्या वडिलाचा आईचा खून करू शकतो, म्हणजे कुठंतरी गलत ऊर्जा मंत्र आले। तिथं त्या गरुडाचं पिल्लू पडलेलं नाही, कधीच मी ऐकलेलं नाही, कधीच मी बघितलं नाही की उंचीहून गरुडाचं पिल्लू पडलेलं आहे आणि ते मरण पावले। पण आपल्या बाबतीमध्ये असं होतंय, कारण आपल्यामध्ये कुठंतरी गलत ऊर्जा मंत्र आहे। आपल्या बाबतीमध्ये काय होतंय की जे जन्माला आलेले आहे ते पहिल्या दिवशी त्याच्या आईचं ते ऐकतंय, वरून बेटा खाली पडला तू खतम होणार, स्टेप्स आहेत, वेगळ्या स्टेप आहेत तुझ्या लाईफच्या, पेशन्स धर आपल्या लाईफमध्ये। हे जर तुम्हाला करता आलं तर मला म्हणजे वाटतंय की 30 दिवसामध्ये पण तुम्हाला सक्सेस होऊ शकते। त्याच्यानंतर जेव्हा गरुडाला पंख येतात त्यावेळेस दुसरा ऊर्जा मंत्र त्याच्या आईने दिलेला असतंय, पक्षी म्हणजे पण आई आहे, लक्षात घ्या, प्रत्येक सजीव जे आहे त्याला आई आहे, आपल्याला जशी आहे त्याला पण आई आहे, त्यावेळेस तिने एक व्यव दिलेले ऊर्जा मंत्र दिलेले, बाळा रे तुला उडायचंय, उडल्यानंतर तू खाली जाणार आहे, जे तुझ्या पंखामध्ये तेवढं बळ असलं। एखादे एक्झाम द्यायची म्हणजे त्या एक्झाम मध्ये 4 MCQ टार्क करून किंवा 1 तास लेक्चर अटेंड करून होणार नाही, तुमच्या पंखामध्ये तेवढं ऊर्जा मंत्र असायला पाहिजे।
ते जर तुमच्या मनामध्ये तेवढे ऊर्जा मंत्र असले तर निश्चितच तुम्ही 30 दिवसामध्ये पण ते टार्गेट तुमचं कंप्लीट करू शकता. मग त्यावेळेस त्याला जेव्हा वाटतंय, जेव्हा त्या गरुडाच्या पिल्लाला हिंमत येते नाही माझ्या पंखामध्ये तेवढं बळ आलेले, तेव्हा तो उडायला सुरुवात करतो वरून खाली येतो. म्हणून त्याला त्याचं जे भक्ष्य वरून दिसते त्याला भक्ष्य, त्याच्यानंतर त्याच्या पायामध्ये एवढी पकड असते की जगामध्ये गरुड हा असा पक्षी आहे त्याच्या वजनाच्या कितीतरी पट, म्हणजे 100 पट ते 300 पट एखादी वस्तू पायामध्ये पकडू शकते. माणसाची क्षमता अशी, जर त्यांनी 300 किलो जर त्याचं 100 किलो वजन असेल, 300 किलो उचललं तर जगातला एकमेव एखादा व्यक्ती असतो कदाचित. सर्व व्यक्ती उचलू शकत नाही, आपल्या वजनापेक्षा जास्त वस्तू उचलल्या जात नाही. पण तो व्यक्ती पायानं, म्हणजे गरुड पक्षी पायानं जर 300 पट वस्तू जर उचलत असेल तर त्याच्या आईनं त्याला दिलेलं ऊर्जा मंत्रच आहे. त्याच्यानंतर आयुष्यामध्ये ज्या वेळेस तो थकतो, ज्या वेळेस तो हरतो, त्यावेळेस पुन्हा तो त्याच ऊर्जा मंत्रानुसार त्या ठिकाणी जातो. लक्षात घ्या, त्या ठिकाणी जातो, पुन्हा त्याच टेकडीवर जाणार, त्याच उंच ठिकाणावर जाणार. त्या ठिकाणी गेल्यानंतर त्याच्या मनामध्ये आत्महत्या, मी कमजोर आहे असे विषय येत नाही. तो काय करतो, आपल्याला पुनर्जीवित करण्यासाठी, आपल्यामध्ये सामर्थ्य येण्यासाठी, आपल्यामध्ये ऊर्जा मंत्र येण्यासाठी आईचे शब्द त्याला आठवतात, आपले पंख छाटून टाकतो, नख छाटून टाकतो तो, राईट. आणि त्याच्यानंतर त्याची पुनर्जन्म होते आणि पुन्हा उंच भरायला मागतो. मित्र, तुमच्यामध्ये पण तेच आहे. ऊर्जा मंत्र जर प्रत्येक दिवशी एखादा वेळ जर तुमच्या मनामध्ये निर्माण झाली तर मला वाटते कोणत्याही गोष्टीची आवश्यकता नाही. आज जर मी पेपर वाचले, बरेच काही पेपर मध्ये दिलेले की विद्यार्थी विदाउट क्लास, माझी परिस्थिती अशी असताना वैभव बांगर सारखा विद्यार्थी ज्याच्या घरामध्ये कोणत्याही प्रकारची प्रशासकीय भूमिका निभावणारा कोणती व्यक्ती नसताना वयाच्या 21 ते 22 वर्षी प्रशासकीय अधिकारी जर होत असल, याचा अर्थ काहीतरी ऊर्जा मंत्र आहे. ते आपल्याला जर अनुभवता आलं तर मला वाटते तुम्हाला पण त्या पद्धतीचा सक्सेस भेटू शकतो. आपले विचार सरळ ठेवा, ऊर्जा मंत्र. आपले विचार सरळ असले पाहिजे, वळण किती अवघड असू द्या. रस्ता कुठे जातो याचा विचार करू नका, आपल्याला कुठे जायचं याचा विचार करा. रस्ता हा जो रस्ता आहे इथून तुम्हाला कुठे पण जाता येईल. तुम्ही विचार करा, दिल्लीला जायचा हा रस्ता दिल्लीला जाईल, हा रस्ता मुंबईला पण जाईल, हा रस्ता एखाद्या समुद्राकडे पण तुम्हाला घेऊन जाईल, हा रस्ता वाईट मार्गाकडे घेऊन जाणार आहे चांगल्या मार्गाकडे. रस्ता सरळ असू द्या, वळणाचा असू द्या, कसा असू द्या, तुम्हाला कुठं जायचं हे तुम्हाला माहिती पाहिजे. ते जर ऊर्जा मंत्र व्यूज जर तुम्हाला भेटले तर मला वाटते तुम्हाला सक्सेस हे लाईफ मध्ये भेटू शकते. म्हणून पुन्हा एकदा सांगतो, जिजाऊनी जे काही तुम्हाला सांगितलेलं आहे, जिजाऊच्या चरित्रातून जे काही ऊर्जा मंत्र आहे ते ऊर्जा मंत्र तुम्हाला भेटायला पाहिजे. ते ऊर्जा मंत्र म्हणजे सूर्यासारखं जर तुम्हाला बनायचं असेल, सूर्यासारखं जर तुम्हाला चमकायचं असेल तर तुम्हाला सूर्यासारखी जळण्याची शक्ती तुम्हाला ठेवायची. आणि त्या संदर्भामध्ये जी काही ऊर्जा देणारी तुमची आई आहे, आई म्हणजे तुळशीचं ते पान आहे, आई म्हणजे एक संगीत आहे, आई म्हणजे एक संगीतामधला एक शब्द आहे, आई म्हणजे एक भावना आहे, आई म्हणजे शिवाजी महाराजांचे विचार आहे, आई म्हणजे रयतेसाठी संभाजी महाराजांना जे केलेले ते जीवनपट आहे, आई म्हणजे वाहणारा जो वारा आहे तो वाऱ्यानुसार जो सुगंध आपल्यापर्यंत घेऊन येते ते म्हणजे आई आहे. आई म्हणजे एखादा व्यक्ती रस्त्यावर तडफडत असल तर त्यावेळेस संवेदनाची जी काही भावना निर्माण होणार तुमच्यामध्ये ती भावना म्हणजे पण आई आहे. आई म्हणजे काय, की ज्यावेळेस तुम्ही शिखरावर जाणार, तुम्ही उंचावर जाणार, सक्सेसफुल होणार, त्यावेळेस तुम्ही विचार करा तुमच्या भोवती आजूबाजूला जे काही ते पण तसेच सक्सेसफुल झाले, त्यांच्याप्रती तुमची जी काही चांगली भावना असणार ती भावना म्हणजे आई आहे. म्हणून ऊर्जा मंत्राची मला वाटते फार आवश्यकता आहे. शानदार जीवन मध्ये जे काही पसंद आहे ते हासिल करा. जीवनामध्ये जे काही तुम्हाला पसंद असेल ते हासिल करा, किंवा जीवनामध्ये जे आहे त्याला स्वीकार करा. दोनच मार्ग तुमच्या जवळ आहे. म्हणून या गोष्टीचा तुम्ही विचार करा. जीवनामध्ये जे काय हासिल करायचं असेल, जे काही ध्येय असेल, एक तर त्या ध्येयापर्यंत तुम्ही पोहोचा, किंवा तुमच्या जवळ जे काय आहे त्याला स्वीकार करण्याची ताकद ठेवा. हे करता आलं तर मला वाटते जीवन चांगल्या पद्धतीने जगत आहे. विनाकारांचा विचार करू नका. नाही तर जे काही डिसाइडेड डिसाइड मीन्स डन, गो गेट इट.
आदल्या दिवशी सचिन तेंडुलकर सारखा व्यक्ती 100वी सेंचुरी माझी झालेली म्हणून स्वप्नामध्ये बघतो, स्वप्नामध्ये तो विचार करतो, मिलियन्स ऑफ लोक टीव्ही लावलेले, हजारो लाखो लोक माझ्या स्टेडियम मध्ये बसलेले, ते प्रतीक्षा करत आहे माझ्या सेंचुरीची, माझ्या सेंचुरी झालेली आणि सर्व माझ्यासाठी टाळ्या वाजत आहे, त्याच्यामधून त्याला ते ऊर्जा मंत्र भेटत होत म्हणून त्याने 100 सेंचुऱ्या केलेल्या. एक 10वी फेल झालेला व्यक्ती तू तिथपर्यंत पोहोचत असल तर काहीतरी वेगळं आहे. म्हणून तुम्ही जर ह्याच्या सर्व गोष्टी जर तुम्ही पाहिल्या, अब्राहम लिंकन सारखा व्यक्ती कित्येक वेळेस फेल्युअर झाल्यानंतर जर एखाद्या मोठ्या स्टेटचा तो राष्ट्रपती बनत असत तर काहीतरी ऊर्जा मंत्र असल्याशिवाय होऊ शकत नाही. न्यूटन सारखा व्यक्ती हजार वेळेस त्याचे प्रयोग फेल होतात पण झाल्यानंतर तो त्याचं वर्क कंटिन्यू करतो. हे कंटिन्यू का करतो तेच आहे. तुम्ही कुठेही गेले राहिले काही जरी झाले, आज असो उद्या असो, सूर्य आपलं काम करतच असतो, सूर्याचा उदय होत असतो, सूर्याचा अस्त होत असतो, आपलं कामामध्ये सातत्य ठेवतं. आईनं लहानपण सांगितलेलं आहे म्हणून ते सातत्य त्या व्यक्तीने न्यूटनने ठेवलेले आहे, राईट. म्हणून त्याने शोध लावलेला. झाडावरून एखादं फळ जेव्हा पडते त्यावेळेस जेव्हा हजारो लोकांच्या मनामध्ये प्रश्न होतात, ते सफरचंद मी घेऊन खाऊ माझ्या मुलाबाळासाठी नेऊ का, त्यावेळेस त्या व्यक्तीच्या मनामध्ये फक्त ऊर्जा मंत्र निर्माण होत आहे आणि त्याच्यानुसार न्यूटनचे लॉ तयार होतात. त्याच्या मनामध्ये एकच शब्द आला, फक्त वरून खाली का पडलो. लक्षात घ्या, त्याच वेळेस हजारो व्यक्ती त्याच्या सोबत होते. बऱ्याच व्यक्तींना फळ पडताना बघितलं होतं सफरचंदाचं, पण त्याच्या मनामध्ये विचार आले होते, मी त्याला खाऊ का, माझ्या मुलांना घेऊन जाऊ का, चोरून नेऊ का, कोणी पाहणार तर नाही घेता नाही, पण त्याच्या मनात विचार आले ते वरून खाली का पडलं. न्यूटनचे लॉ तयार झाले. म्हणजे ऊर्जा मंत्र आपल्यामध्येच आहे. आईनं सर्वांना सर्व काही दिलेलं आहे म्हणून मेडिटेशन जे करायचं असं त्या मेडिटेशन मध्ये मी तर म्हणतो 10 तास मेडिटेशन केल्यापेक्षा 2 मिनिट आईचं जर स्मरण केलं आपण तर मला वाटतंय ऊर्जा मंत्र तुमच्यामध्ये. आता सांगतो, बऱ्याच विद्यार्थ्याला कदाचित झोप येत असेल काय असेल तर आपण 30 सेकंदाचा प्रयोग करू. 30 सेकंदासाठी आपले डोळे बंद करा, आपल्या आईला समोर आणा, त्याच्यानंतर पहा तुमच्या बॉडीमध्ये किती एनर्जी येते. 30 सेकंदात आपल्या आईची जी काही प्रतिमा आहे, जे आपली आहे तिचा फक्त चित्र, तिचा स्वभाव, तिचं हसणं, ती आपल्या सोबत असणार, तिनं लहानपणी आपल्यासाठी काय केलेलं आहे, पण पोटामध्ये असताना कशाला आता मारत होतो, बाहेर पडलो, तिचा बोट कसा पकडलेला. 30 सेकंदासाठी फक्त इमेजिन करा, फक्त आई तुमच्या सोबत आहे, तुमच्या शरीरामध्ये एवढं बळ येऊन जाईल, तुमच्या शरीरामध्ये एवढी मेडिटेशनची ताकद येईल, मला वाटतंय याच्यापेक्षा मोठी ताकदच नाही. कोविड पिरियड मध्ये जो काय ऑक्सिजन होता, त्या ऑक्सिजनाची जी काय आवश्यकता होती, मला वाटते तो ऑक्सिजन आपल्या जवळच होता. तो जरी प्रत्येकाला कळाला असता कोविड पिरियड मध्ये, तेवढं जरी स्मरण केलं असतं, तेवढं जरी विल पॉवर आणलं असतं, तर कदाचित कोविडचे पण प्रॉब्लेम सॉल्व्ह झाले असते. म्हणून एक ऊर्जा तुमच्यामध्ये निर्माण होती की पहा, ऊर्जा तुमच्यामध्ये निर्माण करण्याचं काम करा, ऊर्जा निर्माण करण्याचं काम करा. तुम्ही सर्व ऊर्जा मला बघायची, तुमची जी आई आहे ती आई तुमच्या सोबतली आहे, तुमच्या समोर आहे, तुम्ही आईचा बोट पकडलेला आहे, कदाचित तुम्ही पडलेले आहेत शाळेमध्ये, पहिल्या वर्गामध्ये आई तुम्हाला सोबत घेऊन झाली होती, भांडण झाल्यानंतर आईने तुम्हाला थप्पड मारलेली होती, हात तुमचे मातीनं भरल्यानंतर आईने आपल्या साडीनं पुसलेले होते. सर्व गोष्टीचा विचार करा. कदाचित तुमच्यासाठी तुम्ही केलेल्या फोड्यासाठी आईनं वडिलाचा मार पण खाल्ला, पण प्रत्येक वेळेस माझा बाळू, माझा पिंट्या, माझा सोनू, राईट, माझ्या सोन्याला डॉक्टर बनायचं का, इंजिनियर बनायचं का, एनडीमध्ये ऑफिसर बनायचं का, तिच्या मनामध्ये कधीच वाईट भावना आली नाही. तिनं कधीच तुम्हाला शिकवलं नाही तू डाकू बन, तू चाकू घे, तू चोऱ्या कर. तिने एवढे चांगले ऊर्जा मंत्र का दिले, म्हणजेच ऊर्जा मंत्र आपल्या सोबत आहे. ऊर्जा मंत्र आपल्या सोबत आहे. मेडिटेशनची जेवढी पॉवर आहे ती मेडिटेशनची पूर्ण पॉवर तुमच्या आई या एका शब्दामध्ये आहे. म्हणून शानदार जीवन जो पसंत आहे उसे हासिल करो, नाही तर जो हासिल आहे उसे पसंत करो. जर शानदार जीवन जगायचं असेल, यशाच्या शिखरावर पोहोचायचं असेल, तर मला वाटते आई हा शब्द सफिशियंट आहे. आयुष्यामध्ये सर्वात महत्वाचे जे काही संस्कार आहेत डोळे उघडा, ते संस्कार आईनेच दिलेले आहे. हा संस्कार शब्दच फार वेगळा आहे, तो आपल्याला आईकडून भेटलेला असतो. ज्या वेळेस एखाद्या भाजीला फोडणी द्यायची असते त्यावेळेस मनामध्ये 2 विचार येतात.
आधी काय टाकले जाते तुम्हाला माहित नाही, जेव्हा तेल गरम होते भाजी बनताना आधी जिरं टाकतात का मोहरी टाकतात माहित आहे? मोहरी टाकतात, कारण मोती मोहरी काय असती, मोहरी तडफडणारी असते, मोहरी तडफडणारी असती, तिला तडका दिलेला असतो, ती तडफडती, जे व्यक्ती तडफडतात आपल्या विचारांना त्यांना तडफडू द्यायचं, तिच्यामध्ये तो गुणधर्मच असतो, म्हणून आधी गरम झाल्या मोहरी टाकल्या जाते, थोडस तेल शांत झालं की त्याच्यानंतर जिरं टाकल्या जाते, कारण जिऱ्याला जास्त वेळ देता येतो, पण तो तेवढा तडक मारत नाही, तेव्हा आपल्याला स्वाद निर्माण होतो। म्हणून आईने पण तुम्हाला तशाच पद्धतीनं लहानपणापासून संस्कार दिलेले असतात, पण ते संस्कार कधी आपल्याला कळाले नसतात, ज्याला संस्कार कळले तो फार वेगळा झालेला असतो। बऱ्याच काही कहाण्या मी अशा ऐकलेल्या आहेत, कहाण्यामध्ये एक सोपीशी कहाणी होती, एक पक्षी होता चांगल्या प्रकारचा पक्षी, पक्षाने एक वेळेस मदत मागितली वाघाची, वाघाची मदत केली, वाघाने पण त्याची मदत केली, पक्षाला सोडून दिलं, त्याच्यानंतर त्याच पक्षाला वाटलं मी एका वाघाची मदत केलेली आहे म्हणून वाघाने मला सोडून दिलेलं आहे, मी पण कोणाची तरी मदत करावं, म्हणून तो पक्षी एक वेळेस काय झालं की पाण्यामध्ये उंदीर पडलेला होता, त्या उंदराला त्याने बाहेर बाजूला काढलं, त्याला थंडी वाजत होती म्हणून त्याला आपल्या पंखाखाली घेतलं आणि गर्मी देण्याचा प्रयत्न केला। त्याच्यानंतर चार तासानंतर गर्मी दिल्यानंतर जेव्हा त्या पक्षाने उडण्याचा प्रयत्न केला तर त्यावेळेस लक्षात आलं की ज्या उंदराला तो ताकद देत होता, ज्या उंदराला तो उबदार बनत होता, त्याच उंदरानं त्याचे पंख काय केलेले, कट केले। म्हणून मित्र, ज्या वेळेस प्रामाणिकपणे जर कोणाला मदत करायची असेल, कोणाला करायची, तो व्यक्ती पण वाघासारखा लागतो, त्याच्यावर पण त्याचे संस्कार झालेले पाहिजे, त्या वाघासारखे संस्कार होते म्हणून वाघानं त्या पक्षाला मदत केली, पक्षानं वाघाला मदत केली, पण उंदरावर तशा पद्धतीचे कदाचित संस्कार नव्हते, म्हणून ज्यानं ऊब दिलेली आहे त्याचेच पंख त्यानं काय केलेले, कट केलेले कदाचित। म्हणून तुम्हाला सांगतो हे जे काही संस्कार आहेत, आईने दिलेले संस्कार जर आपल्या मनामध्ये असतील तर ती ताकद आपल्यामध्ये येऊ शकते, ती ऊर्जा मंत्र आपल्यामध्ये येऊ शकते। ती ताकद म्हणजे काय, प्रत्येक लहान गोष्टीमध्ये सुधारणा करा, आईचा ऊर्जा मंत्र, प्रत्येक लहान गोष्टीमध्ये सुधारणा करा, तिने छोट्या छोट्या गोष्टी लहानपणापासून सांगितलेल्या आहे, प्रत्येक दिवशी फक्त विचार करा मला एक पेज लिहायचे, एक पेज चांगलं लिहायचं आणि दोन वाक्य वाईट लिहायचे, फार अवघड होईल, एक पेज चांगलं लिहिण्यामध्ये जेव्हा लिहिसाल त्यावेळेचा आनंद, आणि दोनच राहिली वाईट, वाईट लिहिणार त्यावेळेचा अनुभव, या ऊर्जा मंत्रामध्ये फार फरक आहे। म्हणून या दिवसामध्ये 18 तासामध्ये जर एखादी एक्झाम क्रॅक करायची असेल, बऱ्याच वेळेस मी माझ्या विद्यार्थ्यांना सांगितलेलं आहे, तुम्हाला पण सांगतो, ऍज ए कॅडेट ऑफ डिफेन्स करियर इन्स्टिट्यूट औरंगाबाद, हातातली कलम फार महत्वाची, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर ज्या ज्या वेळेस वाचत बसायचे त्यावेळेस त्यांच्या हातामध्ये कलम असायची, ती कलम एवढी महत्वाची होती की त्या कलमामुळे त्याला जर विचारलं की कोणतं बुक कुठं आहे, कोणत्या रॅक मध्ये, कोणत्या पेज वर कोणतं वाक्य आहे, ते पण त्यांना आठवत होत, पण कदाचित या पिढीला विसरले। लहानपणी आईनं तुम्हाला असा हात पकडून असं गिरवायचं शिकवलं होतं, त्यावेळेस सर्कल काढलं होतं, त्यावेळेस सांगितलं होतं जग हे सरळ चक्र आहे, जग हे सर्कलासारखं आहे, जग हे वर्तुळासारखं आहे, आज जो जवळ व्यक्ती आहे उद्या तो दूर जाणार आहे, आणि जोपर्यंत जवळ आहे, जोपर्यंत हात धरून आहे, जोपर्यंत बोट धरून आहे, जोपर्यंत आई आहे, जोपर्यंत वडील आहे, तोपर्यंत पायापडा त्याच्या विचाराचा विचार आपल्या मनामध्ये आहे। जी व्यक्ती आज जवळ आहे ती आपल्याला कळत नाही, आणि जेव्हा दूर जाते त्यावेळेस आपण त्या व्यक्तीचा विचार, म्हणून हे जे काही वर्तुळ आहे, वर्तुळा ठिकाणी प्रत्येक वेळेस तुम्हाला प्रत्येक गोष्ट भेटणारच ऊर्जा मंत्रानुसार, आज न उद्या ती तुमच्यासाठीच आहे, एनडीए असेल कदाचित त्याच्यापेक्षा चांगली गोष्ट काहीतरी बनलेली आहे, ते तुमच्यासाठी लिहिलेलंच आहे, कारण तुमच्याजवळ तुमच्या आईचं ऊर्जा मंत्र आहे, संस्कार आहे, ते तुम्हाला फक्त स्मरणामध्ये ठेवायचं। असं काही जरूर नाही की प्रत्येकाने एनडीए ऑफिसर व्हावं, असं काही जरूर नाही प्रत्येकाने आयपीएस व्हावं, आयएएस व्हावं, बी झालो, मेथ झालो, डॉक्टर झालो म्हणजे माणूस बनला, असं काही नाही, फार सोपं आणि सरळ तत्व आहे आयुष्यामध्ये, सरळ पायरीवर तुम्ही चला, छोटे छोटे जे काही बदल आहेत, छोटे छोटे जे काही चेंजेस आहेत त्याचा फक्त विचार करा, तेवढ्या गोष्टीचा विचार करा, सुरुवातीच्या वळणाचा विचार करा, पूर्ण जगाच्या वळणाचा विचार करू, आज जिथं आहे त्या परिस्थितीमध्ये जे काही बदल आहेत त्या परिस्थितीनुसार तुम्हाला तो विचार करावा लागेल। मित्र, पुन्हा एक ऊर्जा मंत्राचं एक तत्व आहे,
तत्व म्हणजे फार सोपं आहे, या वेव्हचं तत्व आहे. जर तुम्ही पाणी घेतलं, पाण्यामध्ये जर दगड टाकला, दोन प्रकारच्या भूमिका असतात लोकांच्या, पण आईची भूमिका फार वेगळी असते. ज्या वेळेस आपण शिकत असतो, कारण आज जे शिकवायचं तुम्हाला, आज एका व्यक्तीचा मेसेज आला, त्यांनी मास्टर हा शब्द पहिल्या वेळेस कोणीतरी चांगला एक्सप्लेन केला म्हणून आनंदी होऊन मला तो मेसेज केला. मास्टर म्हणजे गुरुजी, गुरुजी म्हणजे आई, आई म्हणजे नॉलेज. म्हणजे जगामध्ये जो काही व्यक्ती तुम्हाला नॉलेज देतो, चांगलं जो सांगतो, तो चांगला सांगणारा व्यक्ती म्हणजे शिक्षक, तीच म्हणजे तुमची आई. लक्षात घ्या, मास्तराची व्याख्या अशी केली. म्हणून तुम्हाला सांगतो, सर्व ठिकाणचं नॉलेज या शब्दामध्ये जर येत असत आणि ती जर आपल्यामध्ये ऊर्जा मंत्र असत, तर तुम्हाला तो विचार करावा लागत. त्यावेळेस साईने सांगितलं होतं, जर एखादा व्यक्ती दगड घेत असल, दगड जर समुद्राच्या नदीच्या पात्रामध्ये फेकत असल, तर प्रत्येकाचं व्यक्तिमत्व दोन गोष्टीकडे आकर्षित होते. एक तर दगड फेकणाऱ्या व्यक्तीकडे, किंवा दगड कुठं पडतो त्या. पण आई ही एक अशी व्यक्ती आहे, एक असं व्यक्तिमत्व आहे, आई एक असं ऊर्जा मंत्र आहे. ते ऊर्जा मंत्र तुम्हाला सांगते, बाबा रे, दगड फेकणाऱ्या व्यक्तीकडे बघू नको, दगड कुठं पडतो त्या समुद्रामध्ये तिथं बघू नको, पण दगड पडल्यानंतर ज्या वेव्ज निर्माण होतात त्याच्याकडे. ज्या वेळेस तू तुझी डिग्री घेतो, ज्या वेळेस तू त्या ठिकाणी जातो, त्यावेळेस तुझ्या त्या कृत्यामुळे काय वेळ निर्माण होणार. शिक्षक म्हणून ज्या वेळेस तू या फळ्यावर उभा राहतो, तुझ्या हातामध्ये जे लेखणी असती, लेखणीनुसार ज्या वेळ निर्माण होतात त्याचा तू अभ्यास कर. ज्या वेळेस तू सैन्यामध्ये जातो, सैन्यामध्ये झाल्यानंतर तुझ्या हातामध्ये जी काही तलवार असणार, रायफल असणार, जी काही शस्त्र असणार, अस्त्र असणार, त्यावेळेस काय वेळ निर्माण असतात त्या वेळचा विचार कर, त्या शस्त्राचा विचार कर. कदाचित या संस्कारामध्ये काही लोक कमी पडले, म्हणूनच मला वाटते ते व्यक्ती विद्यार्थी आज आत्महत्या करत आहे. विद्यार्थी आत्महत्या का करत आहेत, तर मला वाटतंय त्यांनी आईचा तो ऊर्जा मंत्र घेतला नाही. त्यांनी दगड जो फेकतो त्या व्यक्तीकडे बघितलेले, दगड कुठं पडला त्या ठिकाणी बघितलेले आहे, पण त्या दगडापासून जी वेव्हची निर्मिती होती, ज्या वेव्हची निर्मिती होती, त्या वेव्हच्या निर्मितीकडे बघितलं नाही. तुम्हाला त्या ठिकाणी बघायचं आहे. इंद्रधनुष्य जर तुम्हाला बघायचं असेल, खाली बघून जमणार आहे का? इंद्रधनुष्य बनायचं असेल, बघायचं असेल, तर तुम्हाला काय करावं लागेल? वर बघा. त्याचप्रमाणे ऊर्जा जर तुम्हाला निर्माण करायची असेल, मी तुम्हाला 30 सेकंदामध्ये ऊर्जा निर्माण करतो. 30 सेकंदामध्ये स्वतः एवढा आनंदी व्हायचं. एक प्रयोग करूया आपण, फार सोपा प्रयोग करूया. सुरुवातीला मी तुम्हाला सांगणार आहे, लेफ्ट अँड राईट कॉम्बिनेशन, तुमचा बोट इथं ठेवा. दुसऱ्या वेळेस सांगणार आहे, तुमचं दोन बोट ठेवा, थांबा आता पुढे करू का. तिसऱ्या वेळेस सांगणार आहे, तीन बोट ठेवा. त्याच्यानंतर सांगणार आहे, कंटिन्युअस करा, आणि कंटिन्युअस फक्त ते करताना एक ऊर्जा निर्मिती करा की तुम्ही एनडीएमध्ये ऑफिसर झालेले, एक चांगले व्यक्ती बनले, तुम्ही ज्या मार्गामध्ये होते त्या वेळचा विचार करते, त्या ठिकाणी तुम्ही सक्सेसफुल झालेले, आणि तुमची आई तुमच्या सोबत आहे, तुमचा सत्कार करत आहे. बघा तुमच्या शरीरामध्ये आज काय ऊर्जा निर्माण होते. आणि प्रत्यक्षामध्ये जर तसं घडलं तर मला वाटतंय आजचा हा ऊर्जा मंत्राचा प्रयोग आपला सक्सेसफुल झाला. म्हणून या प्रयोगासाठी आपण तयार होऊ, बी रेडी. पहिला बोट असा करा प्रत्येक जण, आता दुसरा बोट करा, तिसरा बोट करा, आता कंटिन्यू करा. थोडासाठी हे ऊर्जा मंत्र तुमच्यामध्ये निर्माण झाले. म्हणजे आपण काय करतो, नेहमी दुसऱ्याच्या सक्सेस साठी तयार वाजवतो. कोणीतरी व्यक्ती इथं आम्ही स्टेजवर आणतो, उद्या कोणतं एखादा व्यक्ती येणार, वैभव बांगर येणार, एनडीएमध्ये सक्सेस झालेला राहुल लाडकला येणार, राईट, तो इथे येणार, तो सांगणार मी मेहनत काय केली, कसं केलं, एनडीएमध्ये सक्सेस झालो, आणि आपण टाळ्या वाजवत होतो. पण कधी आपण स्वतःसाठी टाळ्या नाही निर्मिती, स्वतःसाठी आज टाळ्याची निर्मिती करा. माझ्यासाठी जे काही टाळी वाजवली पाहिजे ही निर्मिती करा. ज्यावेळेस तुम्ही 1, 2, 3 करत होत, याचा अर्थ काय, तुम्हाला तुमच्या एका सोबत या क्लासमध्ये जेवढे बसलेले व्यक्ती तुमच्यासाठी टाळ्या वाजवत होते. तुमच्या सक्सेस साठी मी ऑर्डर दिलेली होती की तुम्ही सक्सेसफुल झालेले आहेत, एनडीएमध्ये ऑफिसर तुम्ही बनलेले आहेत, आणि तुमची आई तुम्हाला येत आहे, तुमचा सत्कार करत आहे, आणि बाकी राहिलेले सर्व तुमचं स्वागत करत होते. टाळ्या वाजवत नेहमी दुसऱ्याच्या टाळ्यामध्ये आपण सामील झालेलो आहे, दुसऱ्याच्या सत्कारामध्ये सामील झालेलो आहे. कधी आपण आपल्या सत्कारामध्ये सामील नाही झालो, त्याचा प्रयत्न करणं फार सोपं आहे. ते म्हणजे ऊर्जा मंत्र आहे. त्या ऊर्जा मंत्राचं एक शेवटचं उदाहरण तुमच्यासाठी तुम्हाला आज सांगतो. आयुष्यामध्ये एखाद्याला नॉलेज नाही देता आलं, ज्ञान नाही देता आलं तरी चालतं, चांगले विचार नाही देता आले तरी चालतंय,
पण चांगले विचार नॉलेज आत्मसात करतो. आज शेवटी जाता जाता तुम्हाला सांगतो ऊर्जा मंत्राचा प्रयोग. ठीक आहे, कोणाचं चांगलं करा नका करू काही हरकत नाही. कोणाला नॉलेज नाही देता आलं, ज्ञान नाही देता आलं, देऊ नका. तुम्हाला ऑटोमॅटिक भेटलेलं आहे. आईचा उद्देशच नव्हता तुम्हाला ज्ञान देण्याचा, तिनं फक्त तुम्हाला अनुभव दिले. फक्त मी म्हणतो त्या अनुभवातून तुम्ही चाला. तुम्ही जरी त्या अनुभवातून तुम्ही चालले, ऑटोमॅटिक ज्ञान लोकांना भेटणार. रस्त्यावर जर एखादा व्यक्ती पडलेला असेल, त्याला तुम्ही फक्त उचललं, ऑटोमॅटिक तुम्ही उचललं, तरी चार व्यक्तीला नॉलेज भेटत असत. सांगायची गरज नाही, बाबा रे तो पडलेला आहे त्याला उचल. आपल्या कृतीतून दाखवा तुम्हाला. आणि ते सर्व दाखवण्यासाठी हे ऊर्जा मंत्र असणारे, ओम असणारे, व्योज असणारे. म्हणून आज शेवटच्या याच्यामध्ये तुम्हाला पुन्हा सांगतो, या ऊर्जा मंत्राचा उद्देश जो आहे माझा आई, आईचा उद्देश आहे माझा शब्द हे मी सोबत जोडलेले, तुमच्या सोबतच जोडलेले आहेत सर्व काही. ते शब्द जर सकाळी चांगले कानावर पडले, ते फक्त वाचता जरी आले, ऐकता जरी आले, समजता तरी आले, तर मला वाटते तुमच्यामध्ये ऊर्जा क्रांती होईल आणि तुम्ही तशा पद्धतीचे बनणार. म्हणून सर्वांनी एकदा पुन्हा एकदा जाताना आईचं स्मरण करून ओम म्हणायचं. स्टार्ट करा. ओम करा. डोळे बंद करा. जय हिंद.